ठाकरेंचे लोकसभेचे 17 शिलेदार ठरले, कोणत्या जागेवर कोण उमेदवार? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा अजून झालेली नाही. असं असलं तरी तिन्ही पक्षांनी आपापल्या वाट्याला येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये तयारी जोरदार सुरू केली. उमेदवारांची नावं जवळ ठरली असून जागा वाटपाच्या घोषणेनंतर कोणत्याही क्षणी नावं जाहीर होतील. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 17 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावं समोर आली. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर विभागातील काही जागांवरून काँग्रेस शिवसेनेमध्ये पेच निर्माण झाला होता, मात्र हा पेच सुटला असल्याचं खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाला सुटणाऱ्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय. मावळमधून संजय वाघेरे यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनंत गीते यांनी केली आहे. त्याचबरोबर विनायक राऊत आणि अनंत गीते यांची उमेदवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून निश्चित झाली आहे. परभणीतून पुन्हा संजय जाधव, दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, ठाण्यातून राजन विचारे, उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावाची घोषणा होण्याचीच फक्त औपचारिकता राहिली आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर, जालना या मतदारसंघातील उमेदवारीबद्दल काही नावांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे अंतिम निर्णयानंतर लोकसभेच्या रिंगणात ठाकरेंचे कोणते शिलेदार असणार हे दिसतील.